भारत निवडणूक आयोगानं मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 जुलैला मतदार यादी प्रकाशित केली जाणार असून 20 ऑगस्टला मतदार यादी अंतिम करण्यात येईल. त्यामुळं प्रकाशित मतदार यादीत काही दुरुस्ती अथवा नावं वगळायची असल्यास 9 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. तसंच 1 जुलैला 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची मतदार नोंदणी करता येईल अशी माहिती प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 जुलैला प्रकाशित होणाऱ्या मतदार यादीवर काही हरकती असल्यास किंवा दुरुस्ती नाव वगळायचं असल्यास त्याची प्रक्रिया 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 20 ऑगस्टला मतदार यादी अंतिम करण्यात येईल. त्यामुळं प्रकाशित मतदार यादीवर काही हरकती असल्यास किंवा दुरुस्ती नाव वगळायचं असल्यास मतदान केंद्रावर संपर्क साधण्याचं आवाहन इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी केलंय. मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू असते. लोकसभा निवडणुकीनंतरही मतदार नोंदणी करण्यात आली. त्यामुळं 22 जुलैपर्यंत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 3,02,388 मतदारसंख्या झाली आहे. यामध्ये 1,54,747 पुरुष, 1,47,581 महिला तर इतर 60 मतदारांचा समावेश आहे. 1 जुलैला 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार नोंदणी करावी. मतदार नोंदणी, मतदार वगळणं किंवा तपशील दुरुस्तीसाठी मोबाईलवर ॲप आणि वेबसाईट आहे. त्यामुळं घर बसल्या मतदार आपली कामं करू शकतात असंही त्यांनी सांगितलं. यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर, सहउपायुक्त केतन गुजर उपस्थित होते.